मैं आई कम इन सर। अरे तुला तुम्हाला काहीच गरज नाहीये सर परमिशन मागायची। ओके नाही मी परमिशन अशासाठी मागितली कारण ही तुझी स्पेस आहे ना, तुझी केबिन आहे, सो दुसऱ्याच्या स्पेसमध्ये जाताना नेहमी परवानगी घ्यावी, त्याला ऑफिस एटिकेट्स असं म्हणतात। आणि हे SB ऑफिस आहे, राधिका मसाले नाही आहे काय तुझं, इथे पाळायलाच लागणार ना। नाही ते राधिका मसाल्यामध्ये कसं सगळं काही पाळलं नाही तरी चालतं, ऑफिस एटिकेट्स वगैरे प्रकारच नाही ना तिकडे। बघ ना मी तुमच्या ऑफिसचं नसून सुद्धा कसं यायचो ऑफिसला, गुड मॉर्निंग या आवाजात तिथे यायचो काय, केबिन मध्ये काय जायचो, तुझ्या टेबलवर बसायचो, कोणाच्या टेबलवर बसा, डबे खा, येताना काहीतरी खायला घेऊन या। कारण काय तिथे ऑफिसला ऑफिस समजत नाही, घर समजतात आणि स्टाफला फॅमिली। खरंय मिस करतोय राधिका मसाले। काही उत्तर दिलं नाहीस म्हणजे मिस करतोय। ठीक आहे सर जाऊ, मला सांग कसं वाटतंय तुला इथे SB ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये, छान वाटतंय, खुश आहेस ना, रमत आहेस का? काय मुळात गरज असली ना की ह्या सगळ्या गोष्टी फारच दुय्यम वाटतात, म्हणजे खुश आहेस ना, एन्जॉय करतोयस ना वगैरे, ह्याने काहीच फरक पडत नाही। गरज असली नाही म्हणजे हा जो तुझा नियम आहे हा फक्त तुझ्यापुरता आहे का युनिव्हर्सल आहे? म्हणजे बस सांगतो, बसा सर इथे बस, बस बस सांगतो। तू गरज म्हणालास ना, मी जेव्हा पिंकी म्हणलो तेव्हा तीच गरज माझी किंवा कोणाची तरी होती ना, तेव्हा मला सुद्धा असाच काही फरक नव्हता पडत। जाऊ देत ना, नाही 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 बरं ठीक आहे, जाऊ दे नको बोलूया आपण त्या विषयावर, नको बोलूया, मी फक्त तुझ्या थॉट प्रोसेस मधला गोंधळ दूर करत होतो बस। नाही नाही काहीच गोंधळ नाहीये श्रेयस, तुझी जी काही मस्करी केली ना ती मी आणि आनंदने केली, राधाचा याच्याशी काहीही संबंध नाही, तिला माहीत सुद्धा नव्हतं की आम्ही ही गोष्ट एवढी ताणली आहे म्हणून। उलट ती आधीपासून आम्हाला बजावत होती की श्रेयस इनोसंट आहे, इमोशनल आहे, तो हर्ट होईल असं वागू नका प्लीज। जाऊ दे, आता ही सारवासारव करून काहीच उपयोग नाहीये। सारवासारव ठीक आहे ना, तू आत्ता ओळखतोयस का मला, मी आयुष्यात कधी सारवासारव वगैरे केली नाही, माझा स्वभाव सुद्धा नाहीये तो। मी तुला हे सगळं एवढ्यासाठी सांगतोय की काही गोष्टी तुला माहित नाही ना, त्या कळायला हव्यात म्हणून। आ गुरु याच्यावर तुझा विश्वास आहे आणि तो सुद्धा असा उपकार केल्यासारखा, जो काही मिरवतोय ना तुला नोकरी दिली आहे म्हणून, तो खरा गुन्हेगार आहे तुझा। त्याचा प्लॅन कधी लक्षात आला तुझ्या? तुला पिंकी बद्दल काहीही माहित नाहीये हे त्याला बरोबर माहिती होतं आणि म्हणूनच सरप्राईजच्या नावाखाली तुला तिथे बोलवलं आणि मुद्दाम त्रास दिलाय त्याने, हे माहितीये? माझ्या आणि आनंदची यात काहीही चूक नाही असं माझं म्हणणं नाहीये, नाही मान्यच आहे ना, मान्यच आहे, माझी आणि आनंदची चूकच आहे आणि तुझा आमच्यावरचा राग मी समजूही शकतो पण राधावरचा नाही, कारण तुला आता जितकं वाईट वाटतंय ना त्याच्यापेक्षा जास्त वाईट राधाला वाटतंय आणि जोपर्यंत तू आम्हाला माफ करणार नाही तोपर्यंत राधा सुद्धा आम्हाला कधीही माफ करणार नाही। चल ना यार श्रेयस, सोडून दे ना, झालं ते झालं, आता राग बीग बास झाला, चल बरं बाबा, चल माफी मागतो तुझी। हा अवश्य तर मी माफी मागतो, आय एम सॉरी। बरं चल, आनंदला सुद्धा माफी मागायला लावतो, तुझे पाय धरायला लावतो, त्याला वागता येणार नाही मला माहिती आहे पण तरी त्याला माफी मागायला लावतो तुझी बस। अरे यार श्रेयस बास झाला रे, एवढं नाही रागवू बाबा। श्रेयस जो दुसऱ्यावर रागावतो ना तो कधीच मोठा नसतो, जो समोरच्याला मोठ्या मनाने माफ करतो तो नेहमी मोठा होतो। मोठा हो, काय सिरियस माणूस आहे यार, हसत पण नाही तू, अरे तुझा काय प्रॉब्लेम आहे, सोड ना, एवढं नसतं चिडायचं यार। ठीक आहे झाला आपला पोपट, हा केली मस्करी आपली कोणीतरी, हसले आपल्यावर सगळे, आपण पण स्वतःवर हसायचं आणि सोडून द्यायचं। बाबा सौमित्रने सांगितलं माहितीये का, जो स्वतःवर हसायला शिकतो ना त्याला जगात कोणीही रडवू शकत नाही। अरे केवढा सिरियस आहेस, चल ना हस ना जरा तरी। हे बघ तू आता राधिका मसालेमध्ये येतोयस, ओके, काही झालं तरी परत यायचं राधिका मसालेमध्ये।
फायनल ऑफर हा, नीट ऐक. तू जर राधिका मसालेमध्ये परत आलास ना, तर तुझ्यासाठी रोज मी पिंकी बनून येईन. अरे अरे यार, तू जराही हसत नाहीस रे. तुझं नाव श्रेयस कोणी ठेवलं यार? सिरियस ठेवायला पाहिजे होत. याच्यावर असलास तू. अरे असे जोक आवडतात तुला? आधी सांगायचं ना मला. मी पहिले येऊन हाच जोक केला असता उगाच एवढी बडबड करत बसलो यार. पण तुला माहितीये का, मुलीच्या बाबतीत असं म्हणतात, हसली की फसली. तसं आहे तुझं, हसलास फसलास. आता मला माहितीये तू येणार हो की नाही, त्यामुळे आता वाट बघतोय. ओके, राधिका मसालेमध्ये परत ये. सगळे अख्खी फॅमिली तुझी वाट बघतीये. निदान राधासाठी तरी ये यार. तुला माहितीये ना श्रेयस, ती खुर्ची ज्याच्यावर तू बसून काम करत होतास, ती खुर्ची अजूनही तशीच रिझर्व ठेवली आहे तिने. निदान तिचा हा विश्वास तरी खरा ठरव. हा चल, वाट बघतो तुझी. हा ये उद्या. मेसेज करून ठेवलाय का? टाइमपास करतो यार. हा 5 मिनिटं होत नाही वाटत बोक्याची अजून. पांडे ये. अरे वा, काय इकडे कुठे? काय टाइमपास करायला आलीस? नाही, इतर वेळेला तुझ्या त्या सोशल मीडियावरच्या सगळ्या ऍप्स वर टाइमपास चालूच असतो ना. हे बघ, एक लक्षात घ्या, इथे या ऑफिसमध्ये लोक ऍक्च्युअल काम करतात. असा टाइमपास करणाऱ्यांसाठी कुठली वेकन्सी नाही आहे इथे. मला एक सांग, जे लोक अफेअर करतात किंवा फालतूचं प्लॅनिंग करतात, म्हणजे थोडक्यात टाइमपासच करतात, त्यांच्यासाठी आहे वाटतं वेकन्सी. तू किती स्मार्टली बोललीस ना, तरी तुझी फालतूची बडबड ऐकायला माझ्याकडे वेळ नाही. कशाला आली असे ते? सौमित्रला भेटायला आले. हो नाही, आजकाल जवळीक बरीच वाढत चालली आहे तुझी आणि सौमित्रची. सतत वरचेवर भेटत असता, आता तर ऑफिसमध्ये सुद्धा. राधिकाला माहितीये का? नाही ना, तिला नाही माहिती. आणि तिला सांगू पण नको, नाही तर लोचा होईल. म्हणजे? म्हणजे काय, सौमित्र आणि मी आता फ्रेंड्स नाही आहोत. आता आम्ही रिलेशनशिप मध्ये आहोत. महिन्याभरात पळून जाऊ आम्ही. आर यू सिरियस? काहीतरी जोरात बोलू नको, अजून कोणाला माहिती नाहीये. आमचे व्हिसा प्रोसेस होत आहेत, नंतर आम्ही जाणार उडून. कुठे जाणार माहितीये का? पप्पुआ न्यू गिनी. हे काय देशाचं नाव आहे? हो, एवढंही माहिती नाही. असला सिनियर मॅनेजर आहे. नाही उगीच काहीतरी फालतूपणा करू नकोस. तुझी भंकस ऐकायला वेळ नाही माझ्याकडे. तुला प्रूफ दाखवते, तुला तिकीट दाखवते आणि हॉटेल बुकिंग दाखवते. थांब, काही गरज नाहीये उगीच. काहीतरी फालतूपणा. थांब, सापडला. लो, म्हणजे खरंच बुकिंग केलं तुम्ही? मग हे बघ, हे काय घुबड? सेम तुझ्यासारखं दिसतं ना, डोळे पण सेम आहेत बघ. बोललू सौमित्रला आणि मला काय तुझ्या आणि मायासारखं समजलंयस का? झाला सगळं बालिशपणा करून. शनाय माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझाच अपमान करायला ना, हे काय धुरू. हॅलो सर, सौमित्र कुठे आहे आणि ऑफिसमध्ये काय चाललंय? हा मुलगा मनाला येईल तसा वागेल? मनाला आला तर मीटिंग बोलवली, बोर्ड ऑफ डिरेक्टर्सला प्रेशराईज करणार, काय चाललंय काय? कमाल. सौमित्रचा डॅड ना आपण? हाय, मी शनाया, याची एक्स वाईफ. पण आता सौमित्रची मैत्रीण म्हणून जरा बोलते. 5 मिनिटं बोलू तुमच्याशी. सर, डॅडी म्हणू चालेल? चालेल. तो डॅडी, मला तुम्हाला एक विचारायचं होतं. या गॅरी आणि मायाने तुम्हाला एक फोटो काय दाखवला आणि तुम्ही लगेच विश्वास ठेवलात? शनाया प्लीज, तू गॅरी, मी त्यांच्याशी बोलते, तुझ्याशी नाही. मला सौमित्राने तुमच्याबद्दल ना खूप सांगितलंय की तुम्ही खूप इंटेलिजंट आहात, तुम्ही सगळ्याच गोष्टी सगळ्या फिलिंग्स खूप अशा कंपार्टमेंटलाइज करतात छान, आणि तुम्ही सगळ्या पर्स्पेक्टिव्हने विचार करून मगच डिसिजन घेता. पण तरीही सर, तुम्ही त्याला स्लॅप केलं डिरेक्टली. आणि सर मला सांगा, तो असा कसा वागेल? तुमचा मुलगा आहे तो, तुमच्याच क्वालिटी येणार ना त्याच्यामध्ये. मग तुम्हाला कसं वाटलं की तो असा वागेल डॅडी? नसतं वाटलं. दुसऱ्या कुठल्याही मुलीने सांगितलं असतं ना तर खरं नसतं वाटलं मला. पण हा आरोप मायेने केलाय. अँड आय ट्रस्ट माया. इनफॅक्ट आय ट्रस्ट माया मच मोर दॅन आय ट्रस्ट सौमित्र.
ऑलराइट? मग सॉरी डॅडी, पण तुम्ही चुकीच्या माणसांवर ट्रस्ट करताय. माया खोटं बोलते तुमच्याशी आणि ते फोटोजही खोटे होते. कशावरून सांग? मायाचं काय म्हणणं आहे? ही सौमित्राने तिच्यासोबत मिसबिहेव केलं. मला सांगा, त्यांच्या फ्रेंडशिपला किती वर्ष झाली? बरीच वर्ष झाली. हा मग एवढ्या वर्षात मायाकडनं अशी कंप्लेंट तुम्ही कधीतरी ऐकली आहे का? इनफॅक्ट मायाचं जाऊ दे, त्याच्या कॉलेजमध्ये किंवा त्याच्या ऑफिसमधल्या कुठल्याही मुलीकडनं तुम्ही अशी कंप्लेंट ऐकली आहेत का? मग आत्ताच कशी ऐकली तशी कंप्लेंट तुम्ही? हे बघ, सौमित्रेच्या कॅरेक्टरबद्दल मला कधीही संशय नव्हता. हे सगळं जे घडलंय ना, हे भांगेच्या नशेमध्ये घडलंय. हो पण डॅडी, सौमित्रने याआधी कधी भांग घेतली आहे का? नेव्हर. मग त्याने याच वेळी भांग कशी घेतली, ते पण एवढी सगळी? सर तुम्हीच विचार करा ना, कदाचित मुद्दाम कोणीतरी त्याला भांग पाजली असणार आहे. आणि हे सगळं मायासोबतच कसं काय घडलं? म्हणजे सर मला सांगा, मी तुम्हाला हॉट वाटते का? हॉट हॉट नाही, हॉट वाटते का? सांगा ना डॅडी, वाटते का हॉट? बोलत नाही आहेत ना, म्हणजे वाटते मी तुम्हाला. तर मग माझ्यासोबत असं का नाही केलं त्यांनी? किंवा त्याची एखादी दुसरी कुठलीही मैत्रीण तिच्यासोबत असं का नाही केलं? कारण माया त्याला सॉफ्ट टार्गेट वाटली असणार ना, म्हणूनच त्याने केलं असणार ना. कसलं सॉफ्ट टार्गेट? तुम्ही दोघांनी मिळून टार्गेट केलंय त्याला ठरवून. डॅडी माझं थोडं ऐकून घ्या, सौमित्र खरंच असा नाहीये. आणि मी हे खात्रीने सांगते कारण की मला फर्स्ट हँड तसा एक्सपिरियन्स आलाय. म्हणजे मध्ये ते सगळं पिंकीवाला मॅटर झालं ना, तेव्हा हा माझ्या घरी आला होता पिंकी बनून. आणि तेव्हा मला माहिती नव्हता की तो सौमित्र आहे. हा प्लीज प्लीज सांग ना मला काय. तूच त्याचा हात हातात घे. किती वेळा सांगितलं नको ना टच करू. मग मी त्याचा हात पकडायचे किंवा त्याच्या बाजूला बसायचे, तर तू लगेच लांब जायचा माझ्यापासून. आणि मग रात्री बेडरूम मध्ये झोपायची वेळ आली ना, हा म्हणजे मी खाली झोपेन, तू वर झोप, काही प्रॉब्लेम नाही. राधाला फोन कर ना. तेव्हा त्याने मला सगळं खरं खरं सांगितलं की खरं तर मी सौमित्र आहे. आणि रात्रभर तो खाली झोपला होता गादी टाकून. आता मला सांगा, त्याच्याकडे रात्रभर चान्स होता, तो हवं ते करू शकला असता, पण तो माझ्याशी वागला का असं? आणि रात्री झोपायच्या आधी माहितीये का त्याने राधिकाला फोन करून सांगितलं सुद्धा की मी इथे इथे आहे, मी शनायला सगळं सांगितलंय आणि मी नंतर सकाळी व्यवस्थित येतो घरी. डॅडी मला सांगा, असे किती नवरे आहेत जे असे व्यवस्थित त्यांच्या बायकोला सगळं कळवतात? मला नाही वाटत फार असतील. डॅडी मग तुम्हीच सांगा की असा मुलगा अशी चूक कशी करू शकेल? सर पण केलंय ना त्याने, म्हणजे आता आपल्या समोर पुरावे आहेत, त्याने सरळ केलेले आहेत, तुम्ही पाहिले ना ते पुरावे. कसले पुरावे? ते फोटोज जे तूच काढले. मला सांग, हे सगळं घडत असताना तू फोटो का काढत होता? अडवलं का नाही मग त्याला? एवढंच वाटत होत तर. अरे होताच कशाला तू तिकडे हे सगळं चाललं असताना? एक 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 मिनिट शनाय, हे बघ, हे सगळं तू ना माझी उलट तपासणी करू नकोस. जे काही झालं त्यावेळेला, जे काही घडलं ते मी सरांना सगळं एक्सप्लेन केलेलं आहे, त्यांना सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. आता तू उगीच काहीतरी उलटे पालटे लॉजिक्स काढून त्याच्यामध्ये काहीतरी गोंधळ करू नकोस. हे बघ, सर खूप सेन्सिबल आहेत, त्यांना बरोबर कळतं. तेच मी त्यांच्या सेन्सिबिलिटीजनाच क्वेश्चन करते. सर तुम्ही नेहमी सगळ्या पर्स्पेक्टिव्हने विचार करता. मग एखाद्याला आधीच गिल्टी ठरवून त्याच्या पर्स्पेक्टिव्हने विचारच नाही केला तर कसं चालेल सर? मी तर फक्त मैत्रीण आहे त्याची, पण तुम्ही डॅड आहात ना त्याचे. एकदा शांतपणे त्याचे डॅड म्हणून त्याचा विचार करा. तुम्हाला खरंच वाटतं का सौमित्र असं वागू शकेल का? एनिवे डॅडी थँक्स माझं सगळं ऐकल्याबद्दल. आणि सॉरी मी थोडं जास्त बोलले असेल तर. ओ हे हाय, येते आप डॅडी? तुझ्या डॅडला मी हॉट वाटते. ऐकलं मी शनाय, मी स्वतः सुद्धा माझी बाजू इतक्या लॉजिकली मांडू शकलो नसतो. इतकं छान बोललीस. डॅड, आता शनाया जे काही बोलली ना तीच माझी बाजू आहे. आणि आज जी काही मी बोर्ड ऑफ डिरेक्टरशी मीटिंग घेतली आहे ते तुला खाली पाडावं म्हणून नाही, तर तुझा विश्वास जिंकण्यासाठी. लवकरात लवकर घरी परत यावास ना म्हणून. थँक्यू शनाय. बाय डॅडी.
बोल सौमित्र. हाँ राधा, थोड़ी काम आतेस का? थोड़ी, पण बोल तू, काय झालं? ए मीटिंग कशी झाली? अरे मस्त झाली, अजून कशी होणार. त्यांना मला बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या पॅनलवर घ्यावंच लागलं, दुसरा काही ऑप्शनच नव्हता त्यांच्याकडे. वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू थँक्यू. आता बघ कसा डोक्यावर बसतो त्या दोघांच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर म्हणून. बरं ऐक ना, मला अजून एक गोष्ट सांगायची होती तुला, पण वेळ आहे का तुझ्याकडे? बोल काय झालं. अगं शनाई आली होती ऑफिसला सरप्राईज एकदम, आणि आली नाही नुसती आली नाही, आली आणि धमाका केला इथे. काय शनाई ऑफिस मध्ये आली? काय केलं काय तिने? नाही ती आली आणि डायरेक्ट जाऊन डॅडलाच भेटली. आणि काही नाही, हुसेन बोल्टला लाजवेल अशा स्पीडने नुसती बोल बोल बोलत राहिली. माझ्या डॅडला पहिल्यांदा मी निरुत्तर झालेलं बघितलं आयुष्यात. काय सांगतोयस काय? हो ग राधा, म्हणजे शनायासारख्या मुलीचं मला कधीतरी आयुष्यात कौतुक वाटेल हे मला खरंच नव्हतं वाटलं. बरं चल, बाकीचं तुला आता डिस्टर्ब नाही करत, बाकीचं तुला सगळं नंतर सांगतो, पण आजचा दिवस एकूणच मस्त आहे, त्यामुळे सगळं मस्तच चाललंय, आणि तुझ्या पण मनात जे काय चाललंय ना ते सगळं छान होणार आहे. बघ भेटू मग सांगतो तुला डिटेलमध्ये. ऑल द बेस्ट. तुलाही खूप शुभेच्छा अँड कॉंग्रॅट्स अगेन. थँक्यू थँक्यू. भेटू, बाय. चल आता डिस्टर्ब नाही करत, बाय बाय बाय. अच्छा ते सही कर. एक्सक्यूज मी, सगळ्यांनी एक मिनिट इथे या. सनिक इकडे. उद्याला राधिका मसालेमध्ये महत्वाची अनाउन्समेंट तर होणारच आहे. एका अर्थाने एका नवीन गोष्टीची सुरुवात होणार आहे. आणि कुठल्याही कार्याची सुरुवात करताना आपण गणपतीची पूजा करतो. तसंच मला असं वाटतंय की उद्याला आपण ऑफिसमध्ये गणपतीची पूजा करूया. वा वहिनी वा, मी नेहमी म्हणतो मॅनेजमेंट शिकावं तर वहिनींकडूनच. चला म्हणजे आता तुम्ही बाप्पालाही आपल्या टीममध्ये घेताय. हे हो, गणपती बाप्पाला आपल्या टीममध्ये घेणारी मी कुठे? पण त्याचं सदैव लक्ष असतं आपल्याकडे, तो सदैव आपल्या पाठीशी असतो. आपण फक्त त्याचे आशीर्वाद घ्यायचे आणि त्याचे स्मरण करायचं. नाही बरोबर आहे, कंपनी अडचणीत असते तेव्हा आपण देवाची आठवण काढतो, पण अचीवमेंटमध्ये सुद्धा त्यांची आठवण काढलीच पाहिजे. बरोबर आहे, म्हणूनच आपण ही पूजा करायची. आणि हा आनंद भाऊजी, तुम्ही आणि जेनीनी पूजेला बसायचंय. हो नाही नाही वहिनी, कशाला? हा मान तुमचा आणि सौमित्राचा आहे. हे काय मानपणाचं? राधिका मसालेमध्ये सगळेजण सारखे आहेत. या ते आहेच मॅम, बट आम्ही नाही. हे बघ जेनी, मी निर्णय घेतलाय. अनाउन्समेंट करण्याचा निर्णय जसा मी माझ्या एकटीने घेतलाय ना, तसाच हा निर्णय सुद्धा घेतलाय. एखादी कामाची ऑर्डर देताना मी देते ना, तुम्ही ऐकता ना, तसंच हे सुद्धा ऐकायचंय. ओके ओके ओके. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राधिका मसालेमध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं हेही कळू दे ना सगळ्यांना. कोणत्याही शुभ कार्याला आपण बाप्पाची पूजा करतो. उद्याला राधिका मसालेसाठी महत्वाचा दिवस आहे. तसंच तुमच्याही आयुष्यात नवीन पाहुणा येणार आहे, तेव्हा बाप्पाचे आशीर्वाद नको घ्यायला. मॅम तुम्ही, मॅम मी काय बोलू, थँक्यू सो मच मॅम, तुम्ही माझ्या बाळासाठी एवढा विचार करता. आणि आय डोंट नो व्हॉट टू से, बट थँक्यू. वहिनी तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. तुमच्या सोबत जो माणूस असतो त्याला मोठं करतात, स्वतः क्रेडिट सुद्धा घेत नाही आणि मग त्यांचं कौतुकही करतात. हे फक्त राधिका मसालेमध्येच होऊ शकतं. 3 cheers फॉर राधिका मसाले. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. बरं वहिनी, उद्याच्या पूजेची सगळी तयारी मी करणार. डेकोरेशनचं सर्व मी बघतो. वा पारकर वा, चला मग कामाला लागूया. चला श्रेयसची आठवण येते ना वहिनी? ऑफिसमध्ये काही काम असेल असं डेकोरेशन वगैरे तर तोच करायचा. तुम्ही त्रास करून घेऊ नका, मी कसंही करून आणतो त्याला.